नमस्कार मंडळी, कोकणी वसंती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या गावातलं तरंदळे धरण, ज्याचं सध्या काम चालू आहे. पण आपल्याला गुगलवरती बरेचसे फोटो वगैरे बघायला मिळतील, किंवा माझ्या फेसबुक अकाउंटवरती वसंत मनोहर परब या फेसबुक अकाउंटवर आपल्याला बरेचसे फोटो वगैरे बघायला मिळतील धरणाचे. तर चला बघू तर मग आपण कुठे आहे, कसं जायचं ते. नमस्कार मंडळी, मी आता दाखवतो तुम्हाला की कोकणातली घरं कशी असतात आणि कशा पद्धतीची. हे बघा, ही कौलारू घरं, ही पद्धत कौलारू घरांची. कारण पावसाळ्यात पाऊस आणि वारा याच्यापासून बचाव व्हावा यासाठी. आणि आता आम्ही ती वाडी दाखवतो तुम्हाला. काय रे, हो मॅडम सांगलाच नाही. खबर आहे, सांग दाखव आहे ना असा कसा काय. ही वाडी या वाडीत येऊ रस्तो. वर्णी रस्ता आणि हे आहे समोर श्री टेवनादेवीचं मंदिर. हा बघा, आता रस्त्याचं काम चालू आहे आणि इकडून जातो हा कणकवलीकडे. तरंदळे भरणी रस्ता आहे, त्याच्या बाजूलाच रस्त्याच्या कडेला आमचं आहे मंदिर, टेवनादेवी मंदिर तरंदळे. जीर्णोद्धार झाला आहे 2002 साली. दाखवतो, संध्याकाळची वेळ आहे. मंदिराचं पटांगण बघा. हे बघा, दसरा आणि जत्रा, जत्रोत्सव इथे खूप मोठ्या उत्सवात आणि थाटामाटात पार पडतो. जाऊया आपण आता पुढे धरणाच्या दिशेने. हे बघा, इथून आपण आलो आणि हे आहे गांगेश्वर मंदिर. हे बघा, इथून आपण बघू शकतो. ही आहे त्याची दीपमाळ, ही दीपमाळ आहे. हे बघा, हे गांगेश्वर मंदिर आहे आणि हे आहे समोर लिंगेश्वर मंदिर. लिंगेश्वर मंदिर याची खास करून परब समाज, आमचे बांधव आहेत परब बांधव समाज, या मंदिराची पूजा करतात देवाची, लिंगेश्वराची. त्याहून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो, या मंदिराच्या पाठीमागे एक झाड आहे, कमीत कमी 100 वर्षाहूनही अधिक जुनं झाड आहे. ते दाखवतो तुम्हाला, या. बघा इकडे कसं आहे. इकडे आपण पाहू शकता. हे बघा,
जे आहे ते नंदीची मूर्ती दिसते, थोडी दुर्गत दिसते पण आहे मंदिर, नंदीची मूर्ती आहे। हे बघ कौलारू मंदिर आहे, आणि हे बघ इथे काहीतरी सूचना लिहिली आहे, बघूया आपण काय आहे सूचना। तर या मंदिरात स्त्रियांना सक्त मनाई आहे, हे लिंगेश्वराचं पवित्र स्थान आहे, त्यामुळे इथे स्त्रियांना अजिबात प्रवेश नाही आहे। हे बघा, आणि हे बघा ह्याला लिंगाची राय बोलतात, एकदम घनदाट राय आहे ही, इकडे सहसा कोणी येत नाही। हे बघा हे मंदिर आहे, आणि हे बघा हे ते झाड आहे, हे बघा त्याचं खोड आपण बघू शकता इथे, आणि खूप उंच झाड आहे, एका राईमध्ये आहे, आमची लिंगाची राय बोलतात तिला, राईमध्ये आहे। आणि हे बघा आपण चारही बाजूने बघू शकता ते झाड, हे बघा त्याचं क्षेत्र किती आहे मोठं बघा। हे बघा एकदम वरपर्यंत वरती हे झाड डेरेदार आहे, आणि खालती बघ खाली हे एकदम पसरलेलं आहे। आणि मागच्या वेळीस जो मी व्हिडिओ टाकलेला, या यूट्यूबवर पोस्ट केलेला व्हिडिओ माझा, तो गवळदेवाचा व्हिडिओ, तो याच ठिकाणी आमचा गवळदेव होतो, हे गवळदेवाचं आमचं ठिकाण आहे। आणि हे बघा आता बघा हे झाड किती उंचावर गेलं आहे, हे बघू शकता आपण, आणि हे पूर्ण लिंगाची राय आहे। लिंगाची राय आहे हे, तर चला आपण आणखी पुढे जाऊया। हे बघा इथून चढण लागते, आता पुढून पण रस्ता आहे, पण पुढून जरा तो लॉन्ग कट आहे, आपल्याला तिथून नाही जायचं आहे, हा शॉर्टकट आहे रस्ता, शॉर्टकट रस्त्याने बघू जाता येतं काय, नाही तर मग तोच मार्ग आलो अवलंबावा लागेल। संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्त होत आलेला आहे, आता आपण बघू इकडून कसं आहे। हां पायऱ्या बनवलेल्या आहेत इथून वरती जायला, हे बघा हे घनदाट जंगल आहे, काय झाडी काय डोंगर, हॉटेल तर बोलू शकत नाही कारण माझ्या गावामध्ये हॉटेल नाही आहे, सगळं कसं एकदम ओके आहे। इथपर्यंत येण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या होत्या, पण इथून पुढे थोडा मार्ग खडतर आहे। आणि हे बघा हे बघू शकता तुम्ही,
कसं एकदम जंगल आहे. घनदाट जंगल आणि धरणाचं काम सध्या जोरात चालू आहे. ही सगळी बाहेरून मंडळी आलेली आहे कर्नाटक राज्यातून, कारण इथले स्थानिक लोक ही अवजड कामं करू शकत नाही, कारण त्यांना सवयच नसते या कामाची. त्यामुळे तर चला, इथून आता मला वाट शोधत वरती जावं लागणार आहे. त्यासाठी बघूया, थांबवतो मी इथे थोडा वेळ व्हिडिओ. हे कर्नाटक राज्यातील आहेत कामगार. मी आता धरणावर पोचलेलो आहे आणि हे कर्नाटकचे कामगार इथे काम करतात. कर्नाटकला कुठून आहे भाऊ? विजापूर. नाव काय? व्यंकटेश. व्यंकटेश पूर्ण नाव? व्यंकटेश वडार. वडार. रामराम पित्र्या लिहिला बरं नाही का? माझं नाव तायप्पा येल्लप्पा गाडी वडार. तायप्पा येल्लप्पा. येल्लप्पा गाडी वडार. गाडी वडार. गगन. गगन गाडी वडार. नाव? ओके. थँक्यू थँक्यू. अरे बघा, हे सगळे कामगार आहेत बाहेरून आलेले. मी या कामगारांशी बोलत होतो त्यामुळे व्हिडिओ थोडा थांबवला होता. हे बघा, आपण बघू शकता याचा धरणाचं काम चालू आहे. त्याच्यामुळे पाणी थोडंसं कमी केलेलं आहे, पण पावसाळ्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असेल. हे बघा, आणि आम्ही पहिले यायचो इकडे. हे बघा, मला दाखवतो या ठिकाणी. हा समोर जो बंधारा दिसतोय त्या ठिकाणी आम्ही आंघोळीला येतो. इथून आंघोळीला पण कमीत कमी कमरेच्या वरती थोडंसं छातीपर्यंत किंवा कमरेपर्यंत एवढ्याच पाण्यात आम्ही आंघोळ करायचो. तसं इकडे यायला एकदम स्ट्रिक्टली बंद आहे. आंघोळीला किंवा धरणार उतरणं हे खूप स्ट्रिक्टली मनाई आहे. जर सापडला तर कारवाई होऊ शकते. हे बघा, इथल्या ह्या लोकांसाठी इथे छोट्या छोट्या क्वार्टर्स बनवलेले आहेत राहण्यासाठी, ऑफिस वगैरे. बघू आपण, या मला दाखवतो. हा बघा, हा समोर जो दुर्कट डोंगर दिसतो तिथे माझं बोट आहे. त्या डोंगराच्या पलीकडे कोल्हापूर आहे. बांधावरून पुढे जाऊन दाखवतो अजून काय. संध्याकाळची वेळ आहे आणि एकदम मस्त. हे बघा, डोंगराची कडा कशी स्पष्ट दिसते. एकदम लालूस किनार आलेली आहे डोंगराच्या कडेला. आपण जसं एखादा फोटो वगैरे क्रॉप करतो त्याप्रमाणे ही डोंगराची किनार दिसते. तर मी आणखीनही पुढे जाऊन दाखवतो. हा बघा, हा बांध आहे जर बंधारा बोलतात. चला तर जाऊ पुढे. तर पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा, आणि आपण नंतर पुढे जाऊ. हे बघा, हे धरण फक्त इथपर्यंतच नसून पूर्ण आतपर्यंत तिथं क्षेत्रफळ आहे. त्यासाठी बरीचशी झाडं तोडावी लागणार आहे, काय काढावी लागणार आहे. हे आमचं गाव आहे वाडी, आमची खाली तरंदळे गावाची परबवाडी आणि देऊळवाडी. त्यापुढे बाकी सर्व वाड्या लागतात.
संध्याकाळचं वातावरण एकदम धुंद आहे आणि हवा पण एकदम थंडगार आहे. आपण बघू शकता की कशा पद्धतीने जोरात काम चालू आहे तरंदळे धरणाचं. पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत काम चालू आहे. इथे ब्लास्टिंग होते त्यामुळे दुपारचं इथे यायला सक्त मनाई आहे. बघा डंपर भरून भरून खडी आणून टाकतायत. हा खाली चाललाय डंपर, नाही तर खालून खडी घेऊन येतात आणि तिकडे पडले. हे बघा इकडेही लोक राहतात. कशा सगळ्या यंत्रणा आहेत. संध्याकाळची मस्त बघा. तुम्हाला ह्या ज्या लाईटी दिसत आहेत ही आमच्या तरंदळे गावाची दाबलवाडी आहे. आणि हा एक प्रकारचा तुम्ही कंट्रोल रूम बोलू शकता ज्याला. कंट्रोल रूम याच्यासाठी कारण इथून पाणी सोडू किंवा बंद करू शकता इथून. आणि ते फक्त अधिकार त्यांनाच आहेत जे या धरणावरती अधिकृतपणे नेमलेले आहेत. त्या लोकांनाच फक्त हे अधिकार आहेत. चला तर मंडळी एकदा पुन्हा दाखवतो आणि मी तुमची रजा घेतो इथून तरंदळे धरणावरून. हे बघा दूर एक लाईट दिसते. खूप दूर एक लाईट दिसते. हे बघा लाईटी दिसत आहेत इकडून. इथून एक दुर्कटसा डोंगर दिसतोय. बघूया दिसतो काय नाही. झूम करून पाहिलं पण बघ दिसत नाही आहे. नाही इथून. हा बघा जर तुम्ही बघू शकत असाल माझं बोट जिथे आहे तिथे माझं बोट आहे. इथे समोर माझ्या बोटाच्या समोर हा डोंगर आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे दिसणार नाही. दुपारचा स्पष्टपणे दिसतो. त्याचा आकार हत्तीच्या पाठी आणि डोक्यासारखा असतो आहे. तर तो कुसगावचा डोंगर आहे. कुसगाव म्हणजे हे कुसगाव हे गाव कुडाळात आहे. जवळ इथून नाही म्हटला तरी 40 किलोमीटर असेल. तर तो कुसगावचा डोंगर आहे. तो इथून एकदम आता धुनकट दिसतोय. चला बाकी हे आहे आणि हे बाकी डोंगर आहे धुरकट. बघा ही कुठली तरी वाहनं येत आहेत खालून. आणि हा आहे बंधारा. चला तर तुमची रजा घेतो इथे. आणि आजच्या तरंदळे
धरणाचा हा व्हिडिओचा भाग मी इथेच थांबवतो आहे, कारण आता संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे माणसं पण सगळी अनोळखी आहेत. तसं काही धोका नाही, पण इथे अनोळखी माणसांमध्ये जास्त वेळ थांबलेलं पण बरं नाही. चला तर मंडळी, धन्यवाद.